गुंडेवारी मध्ये बांधकामास परवानगी देण्याबाबत सुरू असलेल्या बैठकीच्या कार्यालयास पालकल्याण सभापती कल्पना कारभारी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कारभारी यांनी कुलूप लावून ठिय आंदोलन केलं। सोलापूर महानगरपालिका येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये गुंटेवारी बांधकामास परवानगी मिळावी यासाठी बैठक घेण्यात आली आहे। महापौर श्री कांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त पी शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महिला बालकल्याण समिती सभापती कल्पना कारभारी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते रियाज खैरादी, आनंद चंदन शिवे, नगरसेवक डॉ किरण देशमुख, नागेश भोकडे, प्राध्यापक नारायण बनसोडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक राजकुमार हंसाटे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगर रचना अधिकारी लक्ष्मण चलवादी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी गुंटेवारीमध्ये बांधकामास परवानगी मिळावी याविषयी साधक बाधक पद्धतीची चर्चा झाली आहे, परंतु अंतिम निर्णय व्हावा या मागणीसाठी गुंटेवारीमध्ये बांधकामास परवानगी मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या बैठकीच्या कार्यालयास पालिकेच्या महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कारभारी यांनी कुलूप लावून ठिय्या आंदोलन केलं। या ठिय्या आंदोलनाविषयी आपली भूमिका पालिकेच्या महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी यांनी विशद केली आहे। सोलापूर महानगरपालिका व तसेच कमिशनर साहेब, महापौर, ते सर्व गटनेते या ठिकाणी आज आपल्या आयुक्त साहेबांशी चर्चा झाली। अशी आयुक्त साहेब होकार द्यायला तयार नव्हते। मी आज या ठिकाणी ऑफिसला कुलूप घातलेले होते, ते मला पोलीस आयुक्तांनी सांगितलं, मॅडम तुम्ही काही करून विनंती केली त्यांनी माझ्याशी, आणि मी कुलूप ते काढलं। नाहीतर आता पुढील सोमवारी तर नाही आयुक्त साहेबांनी दिले, होकार नाही दिला तर आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या मी कार्यालयाला, सर्व आमचे नागरिक एवढे वैतागलेत, घरापर्यंत येऊन आमच्याशी एवढं घाण बोलून जातात ते सांगायचं सोय नाही। मी या ठिकाणी त्या आयुक्त साहेबांच्या कार्यालयाला कुलूप घालेन, आणि मी एवढं बोलून महापौरताईंना बी सांगते, कळकळीनं महापौरताई तुम्ही आदेश दिल्यानंतर त्यांनी काम करू शकतात, पण महापौरताई जास्तीत जास्त दबाव टाकायला पाहिजे, टाकल्यानंतर होऊ शकते।